सख्या भावाकडून डॉक्टर भावाचा निर्गुण खून। सख्या भावाकडून भावाचा निर्गुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या कुपवड येथे घडलाय। डॉक्टर भावाचा लहान भावाने खुरप्याने हल्ला करून हा खून केलाय। या घटनेमुळे कुपवाड शहरामध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी कुपवाड MIDC पोलिसांनी संशयित भावाला ताब्यात घेतला आहे। कुपवाड शहरातल्या जुना मिरज रोडवरील संत रोहितदास मंदिर डॉक्टर बाबाजी शिंदे यांचा निर्गुण खून करण्यात आलाय। डॉक्टर शिंदे यांचा लहान भाऊ संपत बाबाजी शिंदे यानेच खुरप्याने वार करून ही हत्या केली आहे। सकाळच्या सुमारास डॉक्टर अनिल बाबाजी शिंदे हे घरामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन करत बसले होते। यावेळी अचानकपणे संपत हातात खुरपे घेऊन घरात दाखल झाला। यावेळी त्याने शिवीगाळ करत मोठा भाऊ असणाऱ्या अनिल शिंदे याच्यावर एकामागोमाग वार केले। तर या ठिकाणी असणाऱ्या अनिल शिंदे यांच्या पत्नी यांनी आपल्या मुलांना घेऊन बाहेर धाव घेतली। त्यानंतर आसपासच्या नागरिकांनी घरात धाव घेतली। मात्र तत्पूर्वी अनिल शिंदे हे जागीच ठार झाले होते। या घटनेची माहिती मिळताच कुपवाड MIDC पोलिसांनी धाव घेऊन संशयित संपत शिंदे याला ताब्यात घेतला आहे। कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। या घटनेमुळे कुपवाड शहरात एकच खळबळ उडाली। पोलीस ठाणे हद्दीतील संत रोहिदास नगर या ठिकाणी राहणारे डॉक्टर अनिल बाबाजी शिंदे वय 43 यांच्या राहत्या घरी त्यांचा सख्खा भाऊ संपत बाबाजी शिंदे वय 37 यांनी सकाळी 8:30 ते 9:15 दरम्यान एका खुरप्याच्या सहाय्याने मारहाण केलेली आहे। सदर अनिल शिंदे यांना घटनास्थळावरून हॉस्पिटलकरता रवाना केलेलं आहे पुढील उपचारासाठी, परंतु ते मयत झालेले आहे। आरोपीला गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेतलेलं आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे। पुढील तपास चालू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कुपवाड।